हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अन अकॅडमी मी दुर्गेश मकवान सगळ्यांचं स्वागत मित्रांनो ज्या ॲडसाठी आपण अनेक साऱ्या वर्षांपासून किंवा अनेक साऱ्या महिन्यांपासून जी तयारी करतोय तर ती ॲड फायनली आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आज राज्यसेवेच्या दोन हजार एकवीसच्या संदर्भातली जाहिरात आपल्याला या ठिकाणी प्रसिद्ध झालेली बघायला मिळते आणि आयोगाने आज ही जाहिरात जी आहे ही जवळपास दोनशे नव्वद जागांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे आता आपल्याला एकदम तयारीसाठी एक अवेलेबल टाईममध्ये एकदम बेस्ट तयारी करायची आहे आणि आज आयोगाने ज्या दोनशे नव्वद जागा या ठिकाणी आता येणाऱ्या दोन हजार एकवीसच्या राज्यसेवा परीक्षेसाठी ज्या काही केलेल्या आहेत तर आयोगाने त्याबद्दल काय सांगितलेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया मी दुर्गेश मकवान आपण माहिती बघूया चला सगळ्यात महत्वाचं काहीच राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या संदर्भात आयोगाने आज संध्याकाळी एक नोटिफिकेशन जारी केलेलं होतं आणि ज्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने सांगितलेलं आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे संकेतस्थळावर आणि ज्यामध्ये पूर्व पूर्वपरीक्षेची जी काही दिनांक आहे ती दोन जानेवारी ही घोषित करण्यात आलेली आहे आणि सोबत मुख्य परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा सात आठ आणि नऊ मे या महिन्यामध्ये होतील ओके सो या संबंधित आयोगाने जे ऑफिशियल पत्रक जारी केलेलं होतं त्यामध्ये आपल्याला जाहिराती संबंधित कोणत्या पोस्टसाठी किती पदांची ही जाहिरात करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण यामध्ये थोडक्यात या ठिकाणी माहिती बघूया आणि चांगल्या पद्धतीने ही ॲड जी आहे समजून घेऊया ठीक आहे सो या ठिकाणी लक्ष द्या ऑल ऑफ यू गाईज राज्यसेवेच्या संबंधित परीक्षेसाठी दोनशे नव्वद पदांची ही जाहिरात जा हो या ठिकाणी करण्यात आलेली आहे ॲड काढण्यात आलेली आहे ज्यामध्ये ही परीक्षा रविवार दिनांक दोन जानेवारीला दोन हजार बावीस मध्ये होईल महाराष्ट्रामध्ये सदोतीस जिल्ह्यांच्या प्रमुख केंद्रांवर ही या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे आणि यासाठी उपजिल्हाधिकारी या जी सर्वांची ड्रीम पोस्ट आहे एम पी एस संदर्भातली सगळ्यात महत्वपूर्ण पोस्ट एक ग्लॅमरस असणारी पोस्ट ड्रीम असणारी पोस्ट आपण या ठिकाणी बघू शकतो उपजिल्हाधिकारी गट अ पदासाठी एकूण बारा पदांसाठी ही जाहिरात जी आहे ही या ठिकाणी ॲड काढण्यात आलेली आहे ठीक आहे सोबत आता टोटल या दोनशे नव्वद जागांचं विभाजन कसं केलेलं आहे त्याबद्दल आपण यामध्ये थोडक्यात बघूया सो जसं उपजिल्हाधिकारी पदासाठी बारा पदं आहेत त्यानंतर आपण बघू शकतो की डी वाय एस पी पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त यासाठी आपण म्हणू शकतो की सोळा पदांची ही जाहिरात या ठिकाणी करण्यात आलेली आहे सोबत सहाय्यक राज्य कर आयुक्त या पदासाठी एकूण सोळा पदांची ही जाहिरात या ठिकाणी काढण्यात आलेली आहे तर या पदांच्या संबंधित या जाहिरातीचा आपण या ठिकाणी उल्लेख बघू शकतोय सोबतच पुढच्या पेजवर आपण बघू शकतो आता साधारण आपण या ठिकाणी तीन पेजच्या संदर्भातली ही माहिती बघितली की नेमकं यामध्ये कोणत्या कोणत्या पदासंबंधित कशा जाहिराती आहेत आता बघा पुढच्या जाहिरातींच्या संबंधित आपण या ठिकाणी बघूया गट विकास अधिकारी या पदासाठी एकूण पंधरा पदांसाठी ही जाहिरात आणलेली आहे पंधरा पद गटविकास अधिकारी गट अ पदाचे आहेत त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यामध्ये एकूण पंधरा पदांसाठी ही जाहिरात असणार आहे सो याचा पण एक आपण एक इम्पॅक्ट बघू शकतो की आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी या सगळ्या पोस्टच्या संदर्भात आपण एक जर चांगला आपला ध्येय लक्षात ठेवलं आणि चांगल्या पद्धतीने जर आपण प्लॅन केला तर नक्कीच आपण आपल्याला इच्छित पद जे आहे हे आपण इथे मिळवू शकतो सोबत या ठिकाणी आपण बघू शकतो की उद्योग उपसंचालक टेक्निकल गट अ एकूण चार पदांसाठी ही जाहिरात असेल सहाय्यक कामगार आयुक्त गट अ यासाठी एकूण बावीस पद आहे इथे पण थोडे जास्त पद आपण बघू शकतोय सोबत उपशिक्षणाधिकारी आणि पदे संबंधित गट बसाठी एकूण पंचवीस पदांची ही जाहिरात असणार आहे ठीक आहे तर या संबंधित हे लक्षात ठेवा एकूण पंचवीस पदांसाठी आहे उपशिक्षण अधिकारी त्यानंतर कक्ष अधिकारी संबंधित गट ब एकूण एकोणचाळीस पद आहेत थर्टी नाईन पोस्ट या ठिकाणी आपण बघू शकतो एकोणचाळीस पदांसाठी ही जाहिरात असेल सोबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब एकूण चार पदांसाठी ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार त्यासोबतच सहाय्यक गट विकास अधिकारी या पदासाठी एकूण टोटल सतरा पदांसाठी ही जाहिरात असणार आहे टोटल या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की दोनशे नव्वद जागांना अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे की प्रत्येक पदासाठी काही विशिष्ट पद या ठिकाणी मेन्शन आहेत आणि त्यानुसार आपण सुद्धा ज्यावेळेस तयारी करत असतोय सो प्रत्येक विद्यार्थ्याचं एक ड्रीम असतंय की आपण या विशिष्ट पदासाठी आपण तयारी केली गेली पाहिजे आणि या पदानुसारच तुमच्या ड्रीमला साध्य करण्यासाठी मात्र तुम्ही आता या गोष्टीकडे जरा चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन या सगळ्या पदांसाठी एक बेस्ट आपला स्टडी प्लॅन आपण तयार करायचा आणि चांगल्या पद्धतीने हे सगळे पदांसाठी आपण तयारी करायची वास्तविक आपल्याला कसं असतंय की या राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचा स्कोर आलेला असतोय मेरिट आलेला असते मेरिट ज्या पद्धतीने तुम्ही क्रॅक केलेलं असते ते पदांचा पसंती क्रमानुसार तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळत असते आता या ठिकाणी बघू शकतो आपण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब एकूण अठरा पद आहेत त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख या पदासाठी आपण एकूण पंधरा पदांची ही जाहिरात बघतोय सोबत उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब ची ही पद आहे यासाठी एक पोस्ट असणार आहे या एका पदासाठी आपल्याला ही जाहिरात या ठिकाणी बघायला मिळते सोबत सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यासाठी एकूण सोळा पदांसाठी ही जाहिरात असणार आहे आणि सोबत सरकारी कामगार अधिकारी गट ब यासाठी एकूण चोपन्न पद सर्वाधिक पद आपण यामध्ये बघू शकतो की सरकारी कामगार अधिकारी जे आहेत यासाठी एकूण चोपन्न पदांची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी आलेली आहे आता यानुसार आपण जर बघितलं मित्रांनो तर एक चांगली तयारी करण्यासाठी बाकी तुम्हाला गाईडलाईन्स वगैरे हो आ, या जॉब साठी किंवा आपण म्हणू शकतो की या राज्यसेवा पदाच्या बद्दलची अतिरिक्त माहिती तुम्हाला या ठिकाणी या गाईडलाईन्सच्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे सो यामध्ये नक्कीच तुम्ही बघू शकतात आणि आणखी एक की यासाठी वयोमर्यादा जर आपण लक्षात घेतली मित्रांनो तर वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांना शंका असते की नेमकं आपण इलिजिबल आहोत की नाही तर त्यासाठी इथे एज लिमिट वयोमर्यादेचा पण फॅक्ट अ आगा जर बघितलं तर यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं कि, किमान वय किमान कमीत कमी एकोणीस वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे आणि कमाल अमागाससाठी ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस आहे मागासवर्गीय आणि अनाथांसाठी फोर्टी थ्री इयर्सची मर्यादा आहे जो प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर अमागाससाठी त्रेचाळीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे माजी सैनिक किंवा आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठित अधिकारी या संबंधित अमागास आणि मागासवर्गीयांसाठी सेम त्रेचाळीस वर्षांची वयोमर्यादा आहे आणि दिव्यांग उमेदवार जर असतील तर त्यासाठी पंचेचाळीस वर्षांची वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये ही अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही हे पण अट या ठिकाणी दिलेली आहे सो या संबंधित बाकी इतर काही पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी की ज्या पात्रतांच्या आधारे आपण या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने डिटेल्स आता पूर्व परीक्षेसाठी आपल्याला चारशे गुणांची ही पूर्व परीक्षा होणार वगैरे वगैरे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी माहितच आहे सो आय थिंक सो ऑल ऑफ यू गाईज आज या आयोगाने जाहीर केलेल्या या जाहिरातीबद्दल नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे सगळे डिटेल्स लक्षात आलेले असतीलच लवकरच आपण आपली तयारी कशी ठेवली पाहिजे आता येणाऱ्या अवेलेबल मध्ये याबद्दल आपण लवकरच रात्री नऊ वाजता एक सेशन बघणार आहोत तर सगळ्यांनी नक्की तो सेशन अटेंड करा Okay, all of you guys. Thank you so much. Meet you happen? next session.